प्रयत्न आणि अंपायर इब्बू बागवान यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा. वाई तालुक्यातील एक अष्टपैलू नामांकित खेळाडू इब्बू बागवान या सामन्यामध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. तसेच लेग अंपायर म्हणून तेजस शिंदे या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. वाई शहरातील एक्सिस बँकेचे खजिनदार सन्माननीय रोहित जी काळोके आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुंदर चेंडू, खाली राहिलेला चेंडू समजू शकले नाहीत. या सामन्यांसाठी वाई शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रीतम मोबाईल्सचे मालक आणि वाई शहरातील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रीतमजी भुतकर साहेब आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोषजी जमदाडे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. जगभरातील 192 देशामध्ये हा सामना या ठिकाणी प्रदर्शित होत आहे आणि खऱ्या अर्थानं वाई नगरीला वाई नगरीतील एक अत्यंत सुंदर आणि देखणी अशी स्पर्धा या मैदानामध्ये सुरू आहे. मारण्याचा जोरदार प्रयत्न, बॅट्समन बॉल समजू शकले नाहीत. बॉल बीट करण्यामध्ये या ठिकाणी बॉलर यशस्वी झालेले आहेत. काका 11 आणि सहारा 11 या दोन संघामध्ये सुरू असलेला हा सामना, याच्या अगोदर झालेला सामना लाखानगरवरचेच पसरणी लाखानगर संघानं विजयी प्राप्त करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी या ओव्हरमधील पुढील चेंडू बॉलर यांच्याकडून पाहूया आणि मारण्याचा सुंदर असा प्रयत्न. एका धाव पूर्ण केलेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण तितकंच चांगलं असं मजबूत क्षेत्ररक्षण या ठिकाणी काका 11 आहे. अशा पद्धतीनं धावसंख्येत 1 वाढ झालेली आहे. धावसंख्या पोचती 2. या या ठिकाणी अशू मांढरे डंगरी 11 कॅप्टन आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जोरदार लेग साईडच्या दिशेनं मारलेला फटका, पाहूया किती धावा. अंपायर यांच्याकडून 4 धावेचा इशारा. धावसंख्येत 4 वाढ होते. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या पोचती 6. 4 चेंडूमध्ये 6 धावा पूर्ण केल्यात त्या सहारा 11 खेळाडूंनी. अतिशय चुरशीचा असा सामना. वाई शहरातील दोन्ही संघ असे नामांकित संघ आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारे या ठिकाणी खेळाडू आहेत. या स्पर्धेतील आपण आता पुढील चेंडू टाकतील काका 11 यांच्याकडून. मारण्याचा जोरदार प्रयत्न आणि पाहूया किती धावा निघतायत. आणि अशा पद्धतीनं या फिल्डर सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीनं 2 धावेवर समाधान मानले ते सहारा 11 ना. धावसंख्येत 2 वाढ झालेली आहे. धावसंख्या पोचती 8. बिनबाद 8 मारण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं पाहूया काय होतं या चेंडूवर. आणि असा सुंदर असा जेल या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये म्हटलं जातं, पकडो कॅच जितो मॅच. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि खरोखर उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी मैदानामध्ये काका 11 खेळाडूंनी घेतलेला आहे आणि आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी या मैदानामध्ये केलेली आहे. आणि सहारा 11 पहिला बळी पहिल्या षटकामध्ये गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8. जगभरातील तब्बल 192 देशामध्ये हा सामना खऱ्या अर्थानं प्रदर्शित होत आहे. या सामन्यांचं प्रक्षेपण गेम शॉट मुंबई या टीम या ठिकाणी करत आहेत. खरं तर एक अतिशय सुंदर असं नियोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. या सर्व टीमचं देखील संयोजन समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आता धावसंख्या पोचती ती सहारा 11 8. आणि आता पुढील चेंडू काका 11 कडून करणार आहेत गोलंदाज. पाहूया सोमनाथ सुंदर असा चेंडू तितक्याच सुंदर पद्धतीने खेळून काढलेला. अशा पद्धतीनं सुंदर असा झेल या मैदानामध्ये, सुंदर चेंडू, सुंदर शॉट आणि सुंदर झेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी सहारा 11 दुसरा धक्का मिळालेला आहे. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत ते काका 11 खेळाडू. या स्पर्धेसाठी
मैदानामध्ये खचाखच असं पब्लिक या ठिकाणी आहे. वाईतील तमाम क्रिकेट प्रेमी बाळगोपाळ तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी देखील या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. जीवनातील आनंद उत्साह आत्मविश्वास वाढवणारी ही क्रिकेट स्पर्धा कैलासवासी राकेश उर्फ पिंट्या भुसारी यांच्या स्मरणार्थ चषक 2022 ही स्पर्धा या ठिकाणी द्रविड हायस्कूलच्या भव्य दिव्य अशा मैदानावर संपन्न होत आहे. आणि आता पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीनं बॉलर टाकतायत आणि बॅट्समन. या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अशा पद्धतीनं दोन धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत दोनने वाढ. धावसंख्या पोहोचती ती 10. सहारा 11 संघाचे खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे आपल्या संघासाठी. उपस्थित मान्यवर यस संदीप सर आपलं मनापासून आभार असतील. अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. गेम शॉट या चॅनेलला नक्कीच आपण सर्व वाईतील क्रीडा रसिकांनी सबस्क्राईब करायचंय. अतिशय देखणं नियोजन या मैदानावरती आपण पाहतोय. ही मॅच महत्वाची आहे. करो या मरो अशा स्टेजवरती आलेली मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. सोमनाथ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय मालुसरे मॅन फ्रॉम गोविदिगर सज्ज झालाय. नियमित टप्पा टप्पा चेंडू पडला. बॉल लगेच यष्टी रक्षकाकडे आलाय. गोलंदाजी मध्ये धार आहे. सोमनाथ मॅन फ्रॉम ओझरडे काका 11 संघासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. ऑन साईडला फटका खेळलाय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. मागचं क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र अक्षयनं थांबवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अक्षयला. जार्थी स्कोर कार्ड आपण पाहतोय. तीन महत्वाचे फलंदाज मात्र बाद झालेत. 11 या आकड्यावरती आलेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा अनियमित बाउन्स. सिमेंट खेळपट्टी फलंदाजांना खरी प्रेमात पाडणारी खेळपट्टी असते. परंतु या ठिकाणी पहा शरीराचा वेध घेऊन बाईत स्वरूपामध्ये एका धावेनं या स्कोर कार्डची स्वांगता होते. दोन षटक संपलेत आणि 12 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. निर्णायक 12 चेंडू पहिल्या इनिंग मधले. ज्यार्थी ही मॅच खूप महत्वाची आहे. ही जो मॅच जिंकेल संघ तो मात्र नक्कीच आपण पाहतो सेमीफायनलिस्ट संघ म्हणून पाहणार आहोत. उद्याच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि फायनल खेळण्यासाठी तोच अनुभव तोच उत्साह तोच आनंद उद्याच्या दिवसांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण उद्या मैदानाच्या आतमध्ये रंगेल मेगा फायनल. फायनलचा थरार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गौरव पोळ मॅन फ्रॉम ओझरडे काका 11 संघासाठी. तर फलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम गोवेदिगर अक्षय मालुसरे स्ट्रायकिंग एंड वरती. यस यावेळेस मात्र टप्पा चेंडू पडून सरळ यष्टीरक्षकाकडे गेलाय. वाईड बॉल आलाय. एका धावेचा बोनस या ठिकाणी मिळतोय सहारा वाई या संघाला. राईट आर्म ओव्हर दी विकेट. ऑन साईडला फटका खेळायचा आहे. प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू अक्षय मालुसरेच्या माध्यमातून नक्कीच या बॉलला ऑन साईडला फटका खेळायचा होता. पुलचा फटका. परंतु या खेळाडूची खासियत नक्कीच नाईट क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं दैदिप्यमान यश मिळवले. इथं देखील तीच अपेक्षा असेल. यस अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळलाय. चेंडू दूरवरती आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल. सीमा रेषा पार. चौकार ब्रँडेड बाय अक्षय मालुसरे. नक्कीच ब्रँडेड फटका खेळतोय.
खणखणीत चौकार आलाय, ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. परिंदों को मंजिल मिल ही जाएगी एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, और अक्सर वही लोग रहते हैं खामोश जिनके जमाने में हुनर बोलते हैं. यस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब, अफलातून क्षेत्ररक्षण. एक धाव. चला मोन्या महांगडे आणि गणेश अनपट लगेच टॉससाठी यायचे. आदरणीय राजू बागवान यांच्या हस्ते हा महत्वाचा टॉस होतोय. मोन्या महांगडे आणि गणेश अनपट दोन्ही संघांनी लगेच टॉससाठी या ठिकाणी यायचंय. लॉफ्टेड शॉट आहे, सोमनाथ बॉल वरती येईल तोपर्यंत एक धाव नक्की स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. पहा मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचंय की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे, आणि तोच इतिहास घडवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू आहेत. लॉफ्टेड शॉट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अक्षय मालुसरे बॅक टू द पवेलियन. मोठा झटका, मोठा हादरा लागतोय. आदरणीय बंटी शेठ बुतकर आपलं मनापासून स्वागत असेल. चला लगेच या. गणेश अनपट मित्र समूह वाई आणि मोन्या महांगडे पसरणी दोन्ही संघ, संघाचे संघनायक टॉस केला जातो या ठिकाणी. पहा आपण चर्चा करतोय युवा उद्योजक सचिन मानकुमरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मनापासून स्वागत असेल आपलं, शुभ आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेची उंची आपण वाढवलीत त्याबद्दल नक्कीच. टॉस का बॉस या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश अनपट मित्र समूह वाई हा संघ झालेला आहे. टॉस तर जिंकलेला आहे, मॅच अजून बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय देखणं क्रिकेट रुजू झालंय. वाई तालुक्याला एक आनंदाची पर्वणी नक्कीच आपण पाहतोय. आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाच्या मॅचेस आणि युट्यूब लाईव्ह मुळे या स्पर्धांना अजून एक चार चांद लागलेत. ऑन साइडला फटका खेळलाय तुषार सावंत यांच्या माध्यमातून, एक धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे त्या ठिकाणी. सहारा वर्सेस आपण पाहतोय काका 11 या दोन संघांमध्ये मॅच आहे. करो या मरो अशा स्टेज मधली मॅच आहे, कारण क्वालिफायर मॅच होण्यासाठी नक्कीच ही मॅच जिंकणं खूप मोठं महत्वाचं आहे उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये पदार्पण करण्यासाठी. यस, इथे मात्र शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जाईल या इनिंग मधला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आक्रमक व्हावं लागेल, परंतु आता एकच चेंडू शिल्लक राहिलाय. लो स्कोरिंग मॅच नक्कीच आपण पाहतोय, परंतु लो स्कोरिंग मॅचेस सकाळपासून इंटरेस्टिंग झालेले आपण पाहिलेले आहेत. बॅटची काढा, अमोल यांच्याकडे चेंडू. एकच धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. 23 धावा जिंकण्यासाठी 24 धावांचं आव्हान असेल पंच म्हणून. अतिशय चांगली कामगिरी तेजस शिंदे मॅन फ्रॉम अनवडी यांच्या माध्यमातून झालेली आपण पाहतोय.
चला स्पीड अप घ्या मित्रांनो, यानंतर अजून एक मॅच आहे, बॅड लाईट होणार नाही अशी अपेक्षा आहे. प्लीज चला तन्मय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं अक्षय. चला यानंतर महत्वाची मॅच आहे, ती पण क्वालिफायरची मॅच आहे. ऑन स्क्रीन नक्कीच आपण जाहिरात पाहत आहोत, शिंदे फूड प्रोडक्ट्स ज्यांनी मात्र अतिशय चांगलं योगदान दिलंय या स्पर्धेसाठी. हॉटेल संदेश, गणेश अनपट, मित्रसमूह, चंदू चहावाले, या सगळ्या जाहिरात आपण नक्कीच ऑन स्क्रीन पाहत आहोत. ऑनलाईन जुळलेल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच स्वागत असेल आपलं. आजच्या या स्पर्धांना अतिशय उदंड प्रतिसाद मिळालाय, ग्राउंड वरती देखील तितकाच उत्साह आहे, परंतु तितकाच उत्साह नक्कीच घर बसल्या या मॅचेस लाईव्ह पाहिल्या जात आहेत. संयोजन नियोजन देखणं नियोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चला स्पीड अप घ्या मित्रांनो. तुषार सर, टीम मीटिंग प्लीज स्पीड अप घ्या, यानंतर एक मॅच आहे. 24 चेंडू आणि 24 धावा अशी गरज आहे. पावाईचा हा इतिहास आहे, रांगड्या मातीतली ही स्पर्धा, आणि या मातीनं नक्कीच अतिशय पराकष्टेनं आणि झुंज देऊन या मातीनं नक्कीच उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आपण पाहतो. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची, कोण आमा भयभीत करी. घोरपडीला दोर लावणी, पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली, धुंद धडाने लढलेले. खांदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कलिकाळ आमुचा, कीर्ती गाजली दिगंतरी, कारण रणबंदीची जात आमुची, कोण आमा भयभीत करी. पहिलाच बॉल किरण सर यांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंड वरती कर्णधार काका, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अमोल 13 नंबर जर्सी. दोन खेळाडू नक्कीच पॉवर प्ले आडच्या बाहेर आपण पाहतो. या वेळेस मात्र यस पंचांचा इशारा आलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल, एक धाव स्कोरबोर्ड वरती, एका धावेनं स्कोरबोर्ड आपण पाहतोय, खातं खोललं गेलंय. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून सोमनाथ बॉल वरती येईल, चेंडू गॅदर करेल तोपर्यंत एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. पहा लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु गोलंदाजांमध्ये ती क्षमता आहे, ती ऍबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आहे, ज्या अर्थी अक्षयनं मागच्या षटकामध्ये प्रभावित केले, अतिशय चांगले बॉल्स त्यानं मात्र डिलिव्हर केलेत. तन्मय देखील गोलंदाजी करू शकतो, किरण सरांची देखील अतिशय चांगली गोलंदाजी आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलेली आहे. समोर देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. यस, पुन्हा एकदा पंचांना कसरत करावी लागेल. जमिनीला समांतर हात दर्शवतायत, वाईड बॉल, तीन धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सहारा वर्सेस काका, कोण होणार सेमीफायनलचा मानकरी. नक्कीच या मॅच मधून एक सेमीफायनलिस्ट आपल्याला मिळेल, तर गणेश अनपट मित्र समूह वर्सेस पसरणी बी यांच्या मध्ये जी मॅच होईल त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र एक सेमीफायनलिस्ट. असे दोन सेमीफायनलिस्ट आपल्याला आजच्या दिवसामध्ये मिळणार आहेत. यस, या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये, तुषार सर यांचा देखना कॅच, काय कॅच घेतलाय, ज्या अर्थी मिस टाइम कॅच होता. या ठिकाणी बॉल बराच काळ हवेमध्ये होता,
आणि तुषार सर यांचा देखना कॅच घेतलाय. पॉवर प्ले मध्ये देखील आपण पाहतोय काय कॅच घेतलाय. लेदर बॉल टेनिस बॉल सातत्यपूर्व या खेळाडूच्या माध्यमातून क्रिकेट सेवा केली जाते आणि एक्सपिरियन्स नक्कीच आपण पाहतोय तुषार सर यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला कॅच, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मॅच मध्ये रोमांच अजून बाकी आहे कारण मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन काका स्वतः कर्णधार मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. या ठिकाणी एक विनंती आहे मित्रांनो, जे वॉलेट आहे पाकिट आहे ते हरवलेलं आहे, सकाळपासून वारंवार चर्चा करतोय, ते जर कुणाला सापडलं असेल तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करून त्या ठिकाणी सहकार्य करायचं, त्यामधले पैसे नक्कीच तुम्हाला बक्षीस दिले जातील. मात्र त्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, ते वॉलेट्स खूप महत्त्वाचं आहे, जर कुणाला सापडलं असेल तर या ठिकाणी आणून द्यायचंय. मोठा फटका खेळलाय, यस, दोन धावांचा कॉल आहे आणि दोन धावा सुरक्षितरित्या घेतल्या जातील. यानंतर महत्वाची मॅच रंगणार आहे, स्पीड अप घ्या मित्रांनो. गणेश अनपट मित्र समूह वाई विरुद्ध पसरणी बी, मोन्या महांगडे मित्र समूह पसरणी ही मॅच आहे. लगेच स्पीड अप घ्या. रिवर्सचा टेम्प, या ठिकाणी रिवर्सचा फटका फसलाय, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू, मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. सहा धावा एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. 24 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच सहारा वाई या संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा लो स्कोरिंग मॅच होती तरी देखील मॅच मध्ये जान अजून जिवंत ठेवली. काय क्षेत्ररक्षण केले, एक धाव मिळेल. 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिलं षटक संपतंय, 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 18 चेंडू निर्णायक आणि 17 धावांची गरज आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. अतिशय चांगलं ग्राफिक्स या ठिकाणी गेम शॉर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जातंय. गेम शॉर्ट्स मुंबई या चॅनेलला देखील आपण सबस्क्राईब करायचंय, ती लिंक देखील इथं उपस्थित आहेत, त्या सगळ्या खेळाडूंकडे आहे. ती लिंक घेऊन आपण ऑनलाईन देखील या मॅचेस पाहू शकतो. अजरामर मॅचेस आहेत, आज लाईव्ह दिसत आहेत, भविष्यात त्या आपण सर्च करून पाहू शकतो. अठरा चेंडू 17 धावा राईट आर्म ओव्हर द विकेट, यस, फॉलोअर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. पहा गोलंदाजांना अतिशय चांगल्या प्रकारचा स्टान्स आहे, चांगल्या प्रकारचा रिदम आहे आणि एक धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल अशा प्रकारे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 17 चेंडू आणि 16 धावा. चला यानंतर एकच मॅच होणार आहे. फटका चांगलाय, काय फटकाय, ग्लोरियस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू 6 धावांसाठी फरार झालाय समालोचन कक्षाच्या वरून. षटकार चला यानंतर एकच मॅच होईल. ह्यातला जो विनर आहे, ह्या चालू सामन्यामधला जो विनर आहे त्यांची आणि लाखानगर या संघाची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच उद्या सकाळी लवकर होईल. लवकर मात्र सहकार्य करायचं, उद्या 8:30 ती मॅच चालू होईल. दोन्ही संघांना विनंती आहे, 8:30 तुम्ही इथं उपस्थिती अपेक्षित आहे. जर तुमचा संघ या ठिकाणी आला नाही तर नक्कीच त्या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल. खूपच उशीर झाला तर समोरच्या संघाला विन म्हणून घोषित दिलं जाईल. लाखानगर संघ
आपण नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर या हा विनर ऑन साइडला फटका खेळलाय. बंटी बॉल वरती येईल. एक धाव नक्कीच स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. आता मात्र 13 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपण पाहतोय. दोन मोठ्या फटक्यांनी सामन्याचं अख्खं रुपड पालटलं गेलंय. दोन मोठ्या फटक्यांनी सामन्याला कलाटणी आली. चला यानंतर गणेश अनपट मित्र समूह बॅटिंग करेल. क्षेत्ररक्षणासाठी मोन्या मांगडे या संघानं तयार राहायचे लगेच. चला षटक संपतंय आणि 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. प्रवीण जाधव बाळू भिसारी आणि राजू बागवान यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनापासून स्वागत असेल. यस लॉफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. एक धाव आपण पाहतोय. पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल. जेल घेतला जातोय. चला नवीन फलंदाज त्या ठिकाणी. तुम्हीच थांबायचंय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सोमनाथ औपचारिकता बाकी आहे. 10 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय मालुसरे या खेळाडूला आणले. नक्कीच या खेळाडूला दोन नक्कीच महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले या सामन्यामध्ये. चला लवकर स्पीड अप घ्यायचंय. बबडी बनकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. काय लाईन आहे, काय लेंथ आहे या खेळाडूला. नक्कीच रायझिंग स्टार म्हणून आपण पाहणार आहोत. प्युअर राऊंड आर्म बॉलिंग आहे आणि अतिशय देखणा बॉलिंगचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न चाललाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच जान आणेल का, मॅच मध्ये ट्विस्ट आणेल का अक्षय. 8 चेंडू 2 धावा. आधी षटक दिला असत तर काय झालं असतं. ज्या एक्स्ट्रा धावा आल्यात त्या धावा जर वाचवल्या असत्या तर काय झालं असतं. मॅच मध्ये नक्कीच रोमांच वाढला असता. बॅटची कडा. पुन्हा एकदा चेंडू मागे चाललाय. डॉट बॉल आलाय. सात चेंडू 2 धावा. पहा या खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं थोडे. 2 धावांस आहेत म्हणून मॅच सोडली नाही. मॅच मध्ये अजून तुषार सर आणि कंपनी कर्णधार पदाखाली मॅच मध्ये अजून रोमांच वाढवताना दिसत आहेत. अचूक टप्पा. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू शेवटचे आणि 2 धावांची गरज. चला स्पीड अप घ्या. 6 चेंडू 2 धावा.
पहा लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो तीच प्रयत्न तीच कोशिश मैदानाच्या आत मध्ये चालू आहे, नक्कीच यश तुम्हाला देवाने दिले। सहा चेंडू आणि दोन धावांवरती मॅच आली। सहा चेंडू दोन धावा, शॉट खेळलाय क्षेत्ररक्षक, झेल महत्वाचा असेल। एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। यास सेमीफायनलिस्ट संघ नक्कीच आपण पाहतोय, लाखानगर वर्सेस या ठिकाणी गणेश सॉरी सोमनाथ मांढरे। आपण मैदानाच्या बाहेर जायचं नाही, इथं लगेच यायचंय। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल। लाखानगर विरुद्ध